नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी अक्रम शेख पावेदाच्या ठळक घडामोडी। राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा शिक्षण व्यवस्था संपवण्याचा डाव असल्याचा घणाघात विधान परिषदेचे आमदार शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांनी सांगली येथील शांती निकेतन येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला। सलग 3 वेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून कपिल पाटील निवडून आल्याने त्यांचा सांगली जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। रामदेव बाबांच्या 5,000 शाळांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे, ही बाब अत्यंत घातक असून सर्वसामान्यांच्या शिक्षणाकरिता असणारे शैक्षणिक धोरण संपवण्याचा शासनाचा डाव आहे आणि तो हाणून पाडला पाहिजे। शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबंध असणार आहे, अशी ग्वाही पाटील यांनी दिली। यावेळी आमदार बाबर म्हणाले, शिक्षक हे समाजाला दिशा देत असतात, आपली संघटना ही सांगली जिल्ह्यात बाळसे धरत आहे, आपल्या हातून सदैव चांगली कामे घडोत अशा शुभेच्छा पाटील यांनी दिल्या। शिक्षक हिताच्या मागण्यांसाठी मी सदैव आपल्या सोबत असल्याचे बाबर म्हणाले। निशांत पाटील यांनी आपल्या विनोदी भाषणात अनेक टोलेबाजी केली। यावेळी आमदार कपिल पाटील यांचा सत्कार आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते मानचिन्ह आणि पुस्तक देऊन करण्यात आला। तसेच यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी जिल्ह्यातून 1,000 शिक्षक उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल बाबर, बंडोपंत राजोपाध्ये, नवनाथ गेंड, सुभाष मोरे, जालिंदर सरोदे, सचिन बनसोडे, अशोक बेलसरे, मच्छिंद्र कुंभार, जिल्हा अध्यक्ष महेश शरणार्थे, अशोक कोळेकर, तरन्नुम मुजावर, उज्ज्वला कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। भविष्य घडवत असताना, विद्यार्थी घडवत असताना, माणूस घडवत असताना आपल्याला उद्योजक घडवायचा आहे। ते यासाठी दिलं नाही की मी सगळं शिक्षक आणि शिक्षकांना कळत आणि बंडोपंत तुम्ही जे म्हणाला की जी अपेक्षा व्यक्त केली शिक्षकांकडनं, आमचा शिक्षक तो आहे। तुमच्या वाचनालयामध्ये यूपीएससी मध्ये पहिले आलेल्या त्या खाबीने जी कामगिरी, शिक्षक भारतीचे सगळे शिक्षक हे सावित्रीबाई फुले आणि फाती माशे या दोन शिक्षकांना मानतात आणि त्यांच्या प्रतिमेच्या पलीकडे अन्य कोणते पूजन करत नाही, हे या संघटनेचं वैशिष्ट्य आहे। काय ते मानते, पण काय त्याला वैचारिक बैठक असली पाहिजे। ती वैचारिक बैठक घेऊन ही संघटना बांधायचा प्रयत्न ही त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये या दशामध्ये केल्या। संघटनेचं नाव सुद्धा शिक्षक भारत म्हणजे ते कल्पक आहे।